अलिबाग तालुक्यातल्या सांबरीच्या ग्रामस्थांनी गावात एसटी सुरू झाली त्या दिवसाचा रौप्य महोत्सव साजरा केला. वाढदिवसाचा केक कापून एसटीची पाठवणी करताना ग्रामस्थांमध्ये कृतज्ञतेची भावना होती. ग्रामीण विभागातील जीवनवाहिनी रस्ता नसलेल्या ठिकाणी सुद्धा धुराळा उडवत एसटीची बस प्रवाशांची ने आण करते. वाढत्या खासगी प्रवासी वाहतूक सेवेमुळे प्रवासी एसटी पासून दुरावत चाललाय. मात्र आजही ग्रामीण भागातील 70% प्रवासी एसटीवरच अवलंबून आहेत. अलिबाग तालुक्यातील सांबरीच्या ग्रामस्थांनी गावात सुरू झालेल्या एसटी बस सेवेचा चक्क रौप्य महोत्सव साजरा केला. एसटी मध्ये गरीब लोक प्रवास करतात आणि पूर्वी जी 25 वर्षाची परिस्थिती वेगळी होती, कारण हे तालुक्याच्या शेवटचं टोकाचं गाव होतं आणि जळणवळणाची साधनं नव्हती. पण आज ग्रामस्थांनी त्याची जाणीव ठेवून 25 वर्ष, मला वाटतं महाराष्ट्रात हा पहिलाच कार्यक्रम दिसतोय की 25 वर्ष एसटी चालू झाल्याच्या बद्दल. पण निश्चित एसटी ही जगली पाहिजे. सांबरी हे अलिबाग तालुक्यातील शेवटच्या टोकावरचं गाव. त्या काळी ग्रामीण भागात रस्त्यांची सुविधा नव्हती, वाहतुकीची पर्यायी व्यवस्था नव्हती. गावातील बरेच लोक कामानिमित्त मुंबईत राहत, त्यांना ये जा करण्यासाठी अडचण व्हायची. शिवाय बाजारहाट करण्यासाठी देखील पोयनाडपर्यंत 10 किलोमीटरची पायपीट करावी लागायची. अखेर गावकऱ्यांनी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा सुरू केला आणि परळ ते सांबरी अशी बस सेवा सुरू झाली. त्याला आता 25 वर्ष होत असताना ग्रामस्थ त्या आठवणीत रमून गेले. कोणाला जर चालत झालं तरी वेळेवरती एसटी मिळत नव्हती, सुविधा नसल्या कारणानं लोकांचा अतिशय त्रास होता. आणि ही आमदाराही एसटी चालू केल्यापासून जे आमच्या लोकांचे सगळे हाल देव उडाले, एसटीपासून जे संरक्षण मिळाले ते चांगले आमदारही केले आहेत आम्हाला. आमच्या गावात आज 25 वर्ष एसटी चालू ठेवली हे केवळ एसटी कर्मचाऱ्यांमुळं राहिली. कारण का, तिला त्यावेळा पॅसेंजर नव्हते तर पॅसेंजर खारपाडा असो, जिता असो, कोकणभुवन असो, कुठूनही पॅसेंजर उचलून कनेक्शन द्यायचे आणि त्यांच्या श्रमाने एसटी चालू झाली. यानिमित्त गावात खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. गावकऱ्यांनी एसटी बसला हार तोरे तोरण बांधून सजवलं. औक्षण केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर सांबरीकरांची लाडकी एसटी मुंबईकडे रवाना झाली. एसटीचा हा अनोखा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांबरीतील आबाल वृद्ध हजर होते. या निमित्तानं एसटी वाहक आणि चालकांचाही सत्कार करण्यात आला. सांबरी गावातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला ह्याचं इतके ते ग्रॅटिट्यूड आहे की त्यांनी हा रौप्य महोत्सव खूप आगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये साजरा केलेला आहे. मला असं वाटतं हा संपूर्ण महाराष्ट्राच्या बस सेवा मंडळाला आणि लोकांना त्यांनी हा एक वेगळ्या प्रकारे मेसेज दिलेला आहे की ही जी सेवा आहे ती अशा रीतीने जर चालू ठेवली आणि त्याच्यामध्ये अपग्रेडेशन आणलं तर स्थानिक जनतासुद्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या या बस सेवा मंडळाला चांगल्या परीने शुभेच्छा देऊ शकतात. या सध्याच्या युगात बघता एसटीकडे लोक चांगल्या नजरेने बघत नाही, तरी सुद्धा इथल्या लोकांचा प्रतिसाद दिलाय त्याबद्दल चालक वाहक व सर्व एसटी कामगार मंडळींकडून त्यांचं मनापासून स्वागत. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य मिरवत खेडोपाडी सेवा देताना एसटीनं आपल्या फायद्या तोट्याचा कधीच विचार केला नाही. त्यामुळे एसटी आणि ग्रामीण प्रवाशांचे ऋणानुबंध आजही कायम आहेत. सांबरीच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संपूर्ण राज्यात एक वेगळा संदेश गेलाय हे मात्र नक्की. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड.